त्या आमदारांना विधिमंडळ सचिवालयांना आता स्मरणपत्र पाठवलेली आहे. स्मरणपत्र प्राप्त झाल्यानंतर मिळाल्यानंतर त्यांना 7 दिवसांच्या आत लेखी उत्तर देणं बंधनकारक असल्याचं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणत आहेत. यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस संदर्भात देखील जयंत पाटलांची याचिका दाखल झाली आहे. त्याविषयी देखील चौकशी अंती योग्य निर्णय घेतला जाईल असं देखील त्यांचं म्हणणं आहे. पाहूया. परत एकदा यांना रिमाइंडर नोटिसेस पाठवल्या आहेत आणि 7 दिवसात जेवढे रिस्पॉन्डंट्स आहेत त्या पिटिशनमध्ये त्या सर्वांना आपलं लेखी म्हणणं हे दाखल करण्याचं सांगितलं गेलं आहे आणि त्यामुळे 7 दिवसाची मुदत त्यांना पत्र प्राप्त झाल्यापासून 7 दिवसाची मुदत देण्यात आली आहे. माझ्याकडे महाराष्ट्र विधानसभा सदस्य श्री जयंत पाटील यांनी एक याचिका दाखल केलेली आहे आणि एक इंटरिम ॲप्लिकेशन दाखल केलेलं आहे. याचिका ही अपात्रतेसंदर्भातली आहे. त्या याचिकेची स्क्रुटिनी सध्या चालू आहे. मूळ पक्ष कोणाचा किंवा कोण रेप्रेझेंट करतो ह्या विषयाची जोपर्यंत खात्री पटवून घेता येत नाही तोपर्यंत कोणी व्हिप बनावं कुठच्या ह्याच्यावरती निर्णय घेणं अवघड आहे. त्यामुळे सर्वप्रथम आपल्याला राजकीय पक्ष मूळ राजकीय पक्ष कोण रेप्रेझेंट करत आहे ह्यावरती विचार करायला. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.